साईनाथ दुर्गेला जामीन मंजूर झालाय. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गेसह आणखी सहा जणांना जामीन मंजूर झालेला आहे. शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणातील ते आरोपी आहेत. बोरिवली कोर्टाने आरोपींना दिलासा दिलेला आहे. साईनाथ दुर्गेसह सहा जणांना जामीन मंजूर झालेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, बोरिवली कोर्टाने आरोपींना दिलासा दिलेला आहे, सहा जणांना जामीन मंजूर झालाय, काय अधिक माहिती? हिमाली, आपण जर बघितलं तर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती, गुन्हा दाखल केला होता की हा जो व्हिडिओ आहे हा खरा नाहीये, मॉर्फ करून तो व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणी जे ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी आहेत साईनाथ दुर्गे याच्यासह काही जणांना अटक केली होती आणि आज त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. साईनाथ दुर्गेसह सहा जणांना जामीन मंजूर झालेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. बऱ्याच जणांनी हा जो व्हिडिओ आहे हा खरा आहे की खोटा आहे याबाबतची पडताळणी करावी अशा बाबतची विधानं केली होती. दरम्यान शीतल म्हात्रे यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आलेला आहे आणि त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर साईनाथ दुर्गेसह सहा जणांना अटक केली होती आणि त्यांना अखेर आज जामीन मंजूर झालेला आहे. हिमाली, धन्यवाद. मेघा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे